नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पहिला पाठ इतिहास म्हणजे कायचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. मधील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. त्यामधील पहिला आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिमटिंब म्हणतात. पर्याय आहेत पुरातत्वशास्त्र, मानववंशास्त्र, इतिहास. आणि उत्तर आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. दुसरी रिकामी जागा आहे, इतिहास केवळ टिमटिंब आधारे लिहिला जात नाही. पर्याय आहेत कल्पनेच्या, इच्छेच्या, प्रेरणेच्या. आणि उत्तर आहे, इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. त्यामधील दुसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? उत्तर, स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. 3. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर, इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. प्रश्न 3, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला आहे, इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? उत्तर, भूतकाळातील घटना पुन्हा जशास तशा घडून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहासाविषयी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. इतिहास कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही, आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते. म्हणून इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. 2. गावाच्या विकासात अडथळे केव्हा निर्माण होतात? उत्तर, गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. 3. इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे सांगा. उत्तर, आपली संस्कृती व अन्य संस्कृती यांच्यात देवाणघेवाण कशी झाली हे समजते. मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल लक्षात येते. वर्तमानात कसे वागल्याने आपल्याला भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे समजते. मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती व प्रेरणा मिळते. प्रश्न 4, संकल्पचित्र तयार करा. संकल्पचित्र आहे, इतिहास कोणाचा? इतिहास गावाचा, इतिहास जिल्ह्याचा, इतिहास राज्याचा, इतिहास देशाचा, इतिहास माझा, इतिहास शाळेचा, इतिहास मानवी प्रगतीचा, इतिहास स्वातंत्र्य लढ्याचा. प्रश्न 5, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. साधने आहेत नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, शिलालेख, वाडे, लोकगीते, स्तंभ, चरित्रकथा, लेणी, लोककथा. पुढील तक्ता आहे, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. भौतिक साधने आहेत नाणी, किल्ले, भांडी, ताम्रपट, शिलालेख, वाडे, लेणी, स्तंभ.
आणि लिखित साधने आहेत पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ. आणि मौखिक साधने आहेत जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा. यांप्रमाणे भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आहेत.